मान्सूनपूर्व पावसानं कोकणात दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शिवार बहरलं आहे, निसर्ग सौंदर्य बहराला लागलंय. आता तर मान्सून दाखल झालाय, त्यामुळे तो दमदार बरसणार आहे, त्याच्या स्वागतासाठी सारेच सज्ज आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरही धोक्याची चादर पावसाची वाट पाहते. किल्ले रायगडाचं रुपडे पालटलंय, हा अनुभव अनोखा असल्याचं पर्यटक सांगतात. विशेषतः रायगडावरचं वातावरण रायगडप्रेमींना मोहित करते. किल्ले रायगडाचा संपूर्ण परिसर धोक्याच्या चादरीखाली दडलाय. डोंगरदऱ्यांमध्ये जणू कापसाचे पुंजके तरंगत आहेत. काल आलेलो रायगडला राज्याभिषेकसाठी. आम्ही सोलापूरवरून आलो आहे आणि काल आल्यानंतर ना खूप उकाडा आणि गरमी होती आणि कालपासून आम्ही इथेच मुक्काम केलेला आणि आजचं जे वातावरण आहे ते अगदी एकदम मन प्रसन्न होत आहे. सगळीकडं धुकं पसरलेलं आहे, 5 फुटावरचं काही दिसत नाही एवढं आणि बारीक पाऊस पण चालू आहे. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. किल्ले रायगडवरती आम्ही फिरायला गेलेलो, महाराजांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं आणि सगळे पॉईंट फिरलो, पण एकदम असं सुंदर धुकं पडलेलं आहे, काय पूर्ण रायगड धुक्यामध्ये गेलेलं आहे आणि असं वातावरण पूर्वी जून जुलै ऑगस्टमध्ये असतं, पण आत्ता एवढं वातावरण सुंदर आहे ना, तर फिरण्यासाठी काही थकवा काही जाणवत नाही. एकदम मस्त एन्जॉय केला आम्ही. पूर्ण कुटुंब गेलेलो आणि कुटुंब आम्ही पायी गेलो, पायी आलो, एकदम थकवा अजिबात जाणवलेला नाही, एकदम असं सुंदर वातावरण आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.